भाजपाच्या दुसऱ्या यादीत एकनाथ खडसेंचं नाव नसेल अशी शक्यता आहे. एकनाथ खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी लढावाची पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे 6 वेळा आमदार झालेल्या खडसेंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट द्यायला भाजपा राजी आहे, मात्र एकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपा राजी नाही. खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना तिकीट मिळेल अशी शक्यता आहे. याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत. अमित, मुक्ताई नगर मतदारसंघातून एकनाथ खडसेंचा पत्ता कट होणार अशी स्थिती दिसते आहे. रोहिणी खडसे ज्या जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, त्यांना तिकीट दिलं जाईल का? काय घडामोडी घडत आहेत? खरं तर गेल्या काही वर्षातील एकनाथ खडसे यांचं वक्तव्य किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये त्यांची जी वागणूक होती ती पक्षासाठी नक्कीच त्रासदायक होती असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. कारण वेळोवेळी जेव्हा 2014 सत्ता स्थापन झालं तेव्हापासूनच थोडीशी वेगळी भूमिका घेणं त्यांनी पसंत केलं होतं. त्यानंतर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं. असं असताना सुद्धा त्यांनी काही वक्तव्य सतत वादग्रस्त वक्तव्य करणं सुरू ठेवल्यामुळे साहजिकच पक्षाची त्यांच्यावर नाराजी असल्याची माहिती आहे. आणि त्याचबरोबर खास करून जेव्हा विरोधी पक्षांच्या यात्रा चालू होत्या तर त्यांना भेटी देणं किंवा त्यांच्याबरोबर उपस्थित असणं अशा पद्धतीच्याही घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्याचबरोबर अधिवेशन जेव्हा शेवटचं अधिवेशन या फडणवीस सरकारचं होतं तेव्हा त्यांचं जे काही भाषण होतं ते सुद्धा थोडंसं विरोधी होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकंदरीतच त्यांची वागणूक किंवा थोडंसं पक्षविरोधी असा शब्द वापरला तर चुकीचं होणार नाही. त्यांची वक्तव्य लक्षात घेतली तर त्याच्यामुळे साहजिकच नेतृत्व इकडचं किंवा केंद्रीय नेतृत्व त्यांच्यावर नाराज आहे की काय अशी म्हणाल नक्कीच जागा होती. आणि म्हणूनच जी काही भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे त्यांच्यामध्ये त्यांचं नाव नाहीये. आणि आता त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी स्वतःच अर्ज भरलाय त्याच्यामुळे त्यांची थोडीशी बंडखोर वृत्ती सुद्धा दिसून येते आणि जे पक्षाला मारक ठरत असल्यामुळेच एकंदरीत पक्षाची नाराजी त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा उघडपणे. अगदी अमित बरोबर आहे. आणि वेळोवेळी एकनाथ खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिलाय, वेळोवेळी नेतृत्वावर त्यांनी टीका केली, तोफ टाकलेली आहे. अमित, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा.